देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। पेडमध्ये एका स्टेजवर आलेले वैभव पाटील व सुहास बाबर पालिकेला एकत्र येणार का? पेड येथील सर्व सेवा सोसायटीच्या नूतन सदस्यांचा सत्कार समारंभात एका स्टेजवर आलेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। खडापूर मतदारसंघात परस्परांचे प्रतिस्पर्धी असलेले वैभव पाटील व सुहास बाबर पेड येथे सोसायटीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका स्टेजवर आले होते। दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले। इकडच्या राजकारणात एकमेकांवर पत्रकार परिषदा घेऊन तोंडसुख घेणारे हे दोन युवा नेते विटा पालिकेच्या राजकारणात एकत्र येणार का, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार का, हा खरा सवाल आहे। राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचं सरकार आहे। या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केले आहे। खानापूर मतदारसंघातले विद्यमान आमदार अनिल बाबर हे शिवसेनेत आहेत, तर माजी आमदार सदाशिव पाटील हे राष्ट्रवादीत आहेत। दोन्ही गट महाविकास आघाडीत एकत्र आहेत, पण मतदारसंघात ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत। मिलीजुली राजकारणाचा व छुप्या युतीचा आरोप या दोन गटावर नेहमीच होतो। दोन गटात छुपी युती असल्याची चर्चा दोघांचेही कार्यकर्ते उघडपणे करतात। हे दोन्हीही गट आपापसात अनावश्यक संघर्ष करत नाही, एकमेकांच्या संस्थात लक्ष घालत नाही, त्यामुळे लोकांना छुपा युतीचा संशय येतो। पेड सोसायटीच्या निमित्ताने एका स्टेजवर आलेले हे दोन युवा नेते तालुक्यातल्या व विटा पालिकेतल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम देत विकासाचे पर्व सुरू करणार का? राजकारणातला अनावश्यक संघर्ष टाळून कार्यकर्त्यांना आपापसात न भिडवता निवडणुकीसाठी होणाऱ्या वारेबाप खर्चाला फाटा देत विकासाची वाट निवडणार का, हा खरा प्रश्न आहे।